नीतीश कुमार और उद्धव ठाकरे की मुलाकात पर सांसद प्रताप राव जाधव ने आलोचना करते हुए कहा कि सत्ता की हवस के लिए सारे विपक्ष अपने सिद्धांतों के पक्ष में एकजुट हो रहे हैं, इसका कोई असर नहीं होगा। साथ ही कर्नाटक के नतीजे पर प्रतिक्रिया देते हुए प्रताप राव जाधव ने कहा कि इस नतीजे का राज्य में कोई असर नहीं पड़ेगा। हार के कई कारण है, लेकिन यह लोगों की राय है, इसे स्वीकार किया जाना चाहिए। उद्धव ठाकरे गुट को ना कुछ मिला है और ना ही कुछ मिलेगा। किसी के और के घर पर बेटा होने के बाद ये उद्धव ठाकरे की कोशिश है कि वो मिठाई बांट रहे हैं। असं काही नाही, कर्नाटक चे त्या ठिकाणचे प्रश्न ह्या ज्या निवडणूक आहेत विधानसभेच्या, ह्या स्थानिक विषयावर त्या ठिकाणी होत असतात। स्थानिक मुद्देच निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेले जात असताना, त्यामुळे कर्नाटकच्या स्थानिक मुद्द्यावरती निवडणूक झाली, त्याच्यावर जनतेने कौल दिलेला आहे आणि जनतेने जो कौल दिलेला असेल तो सभांनी मान्य केला पाहिजे। संजय, महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती नाही। महाराष्ट्रामधलं जे एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसजी साहेब यांच्या नेतृत्वातलं सरकार हे गतिमान सरकार म्हणून लोकांनी सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे। अतिशय चांगले निर्णय सर्व स्तरातील लोकांसाठी, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कामगार असेल, उद्योजक असतील, या सगळ्या लोकांसाठी, महिला असतील, या सगळ्यांसाठी अतिशय चांगले निर्णय या ठिकाणी सरकार घेत आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा अतिशय जलद गतीने होत आहे। आणि येत्या 30 मेपर्यंत एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम गावागावापर्यंत या ठिकाणी शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी जाऊन शासनाची प्रत्येक योजना जो पात्र लाभार्थी असेल त्याच्यापर्यंत विनासायस पोहोचवणं आणि त्या योजनेचा लाभ त्याला मिळून देणं हा त्यामागे माननीय मुख्यमंत्री महोदयाचा हेतू आहे आणि त्याच्यावर फार जोरामध्ये काम आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू आहे।